मस्तपैकी पाऊस पडत आहे, मस्त सुंदर वातावरण झालं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? मजे आहेत ना? आणि तुमच्या सगळ्यांचा दिवस आनंदाचा जाऊ हीच मनोकामना. मस्तपैकी पाऊस पडत आहे आता, किती 11:50 झाले. थंडी हवा सुटली, बंद आभाळ आलं. ऋतू, तुला जायचं पावसात? हा ऋतू, ठंड ठंड नुसत पाऊस पडत आहे ना, थंड. ते बघ ढोल्याची. काय म्हटलं तुम्ही? खूपच पाऊस पडत आहे, विंटा वगैरे होत्या, लाईट पण गेली आता. वातावरण मस्त झालं, आता थंड वातावरण झालं म्हणजे आता लहान लेकरांच्या तब्येता बिघडणार. इतकी भयंकर वीज कडाडली ना, मी व्हिडिओ बंद केल्याबरोबरच कडकली, खूप जरत कडकली, आभाळ सरसलं. तर माझं नाव आहे युक्ता वांदिले. मी पहिले टिकटॉकवर होती, मग काही कारणाने मी टिकटॉक बंद केलं होतं, देन आता मी इंस्टाग्राम यूज करते. आता मला यूज करून 2-3 महिनेच झाले आणि आता मी यूट्यूबवर डेली व्लॉग्स बनवणार. तर ते तुम्हाला कसे वाटतात तर तुम्ही नक्कीच सांगा. मी माझ्या चॅनलवर ब्लॉग्स व्हिडिओ अपलोड केले आहे, जर तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर सगळे ब्लॉग्स बघून घ्या. आणि आता आज मेन म्हणजे आजची तारीख आहे 30. आता मला जायचं आहे हॉस्पिटलला, काही दिवसापासून माझी तब्येत बरोबर नाही आहे. आफ्टर सी सेक्शन ना माझी तब्येत खूप असे अप डाऊन येत आहे. होतात काही काही बायांसोबत जे फेस करतात, जे फेस करत आहे ते समजू शकतात. काही काहींना काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं इझिली होऊन जातं. आफ्टर सी सेक्शन मला भरपूर प्रॉब्लेम्स आले. आता म्हणजे डिलेवरी होऊन 11 महिने झाले. तुम्हाला आता माझा एक्सपिरियन्स शेअर करते. कुठून स्टार्टिंग करू इतकं सारं एक्सपिरियन्स आहे शेअर करण्यासाठी, मी चालू कुठून करू मला हेच नाही समजत आहे. तर चला मग आता मी सांगते क्विकली. आता जे रिसेंटली माझ्यासोबत होत आहे, आफ्टर बेस्ट ट्रेनिंग मला खूप असा थकवा येतो, तर त्याच्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेली होती. मॅमने मला टॅबलेट्स दिल्या, मॅमने यांनी आराम पडला तर फार छान, जर नाही पडला तर थायरॉईड आणि CBC करावं लागेल म्हणे मॅम, बिकॉज थायरॉईड झालं आहे की ब्लड कमी झालं आहे की काय हे सगळं बघावं लागेल म्हणे. तर आता मी हॉस्पिटलला जाणार असेल, पण आता मला आणखी प्रॉब्लेम क्रिएट झाला म्हणजे जे स्टिचेस आहे सी सेक्शनचे, तिथे ना मला वरती असे गाठी आल्यासारखं वाटतं म्हणजे स्टिचेसवर, आणि मला खूप पेन होत आहे स्टिचेसच्या वरती आणि स्टिचेसच्या खालती, इतकं पेन होत आहे मला. त्यासाठी मी आज दिवसभर इतकी रडली. मला म्हणजे ही भीती वाटत आहे का आता पुन्हा काही ते गाठी जे मला वाटत आहे त्याचं काही ऑपरेशन नाही आलं पाहिजे, ऑपरेशन नाही सांगितलं पाहिजे, बिकॉज जर ऑपरेशन सांगितलं तर मग कसं होणार, माझ्याकडे लक्ष कोण ठेवणार, माझ्या पोरीकडे लक्ष कोण ठेवणार, घर कसं सांभाळणार, मला ह्या गोष्टीचं भरपूर टेन्शन येतं आणि मला ऑपरेशनची खूप भीती वाटते. मी खरं सांगते, मी जेव्हा सी सेक्शनला गेली होती इतकी रडली, मी ऑपरेशन थिएटरमध्ये इतकी रडली, भयंकर एक्सपिरियन्स असते तो. ज्या ज्या वुमन्स तिथे गेल्या आहेत त्या ऑपरेशन थिएटरमध्ये त्या समजू शकतात. काही काही असतात खूप अशा ढीट, ज्यांच्यात हिंमत असतात, खूप साहसी असतात. मी अशी सगळ्या गोष्टीत आहे असं, पण तरी माझं हार्ट खूप सॉफ्ट आहे, मला लवकर रड येऊन जातं. मी स्कूलमध्ये पण होती ना, मला खूप लवकर रड येऊन जायचं. आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी इतकी कॉम्प्लिकेटेड गेली ना, पूर्ण 9 पण महिने. पहिल्या 3 महिने ठीक होते, कॉम्प्लिकेटेड होते, पण एवढं हॉस्पिटल नाही. त्याच्यानंतर पहिल्या 3 महिन्यानंतर मला एवढ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं ना. जर तुम्हाला माझी प्रेग्नन्सी म्हणजे माझी प्रेग्नन्सी जर्नी कशी गेली ते तुम्हाला ऐकायचं असेल तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला माझी प्रेग्नन्सी जर्नी शेअर करेल. आणखी तुम्ही जे कोणी पण बाया माझे व्हिडिओज बघत आहेत, तुमच्यासोबत काय काय झालं तुम्ही पण मला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करून सांगू शकता. कारण की खूप असे असतात ज्यांना म्हणजे काहीच डिफिकल्टी नाही जात, काही काहींना इतकं कॉम्प्लिकेशन्स जातं
हे सगळं होतात, सगळ्याच आपल्या शरीरानुसार डिपेंड असतं, सगळ्याच आपल्या शरीरानुसार होत असते. तर आता मला ह्या गोष्टीची भीती वाटत आहे, काही ऑपरेशन वगैरे मॅमने सांगितलं नाही पाहिजे. आता मी हॉस्पिटलला जाते, मी ते पण शूट करेन. मग हॉस्पिटलमधलं मी शूट नाही करेल, परमिशन आहे नाही आहे माहिती नाही ना. ब्लड टेस्टच्या वेळेस पण नाही शूट करू देईल. तर जाते मी, ब्लड टेस्ट वगैरे करते. आता माझं जाणं झालं तर आज ते आजची तारीख आहे 30 जून, तर हा व्लॉग येणार 1 जुलैला म्हणजे उद्याला. आता मी आज जाते की 1 जुलैला ब्लड टेस्ट करते बघते, कारण की माझ्या मुलीला हृदयाला पण न्यायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तर बघते कसं काय होते, जे पण होते मी तुम्हाला अपडेट देतच राहील, काय काय होते काय काय नाही. कारण की आता तुम्ही यूट्यूब फॅमिली माझी फॅमिलीच आहे, आणि तुम्हाला माझं चॅनल कसं वाटतं ते तुम्ही नक्कीच सांगाल. आणखी मी इतकी घाबरलं ना, मला समजूनच नाही राहिलं मी काय बोलू. कारण की सध्या जी माझी सिच्युएशन आहे, आय होप सो कोणतं ऑपरेशन नाही सांगणार, टॅबलेट्सनी आराम पडेल अशी मी आता आशा तर करते. पण जर मला काट वाटत आहे, ती जास्त वाटत आहे, तर आता मॅम काय सांगतात, तर टेस्ट सांगतात, सोनोग्राफी सांगतात, काय सांगतात. आता मी जाते, मॅम काय म्हणतात तर बघते, आणि ते मग तुम्हाला अपडेट करते मी काय म्हणतात काय नाही. दिवसभर इतके रडू रडू मला आता इतकं कस तरी वाटत आहे, पण तर माझ्या डोक्यात पण पेन होऊन राहिलं. आता मी जाते आणि काय होते बघते. बस देवाचं नाव घेणं चालू आहे सध्या. ते ऑपरेशन नाही सांगितलं पाहिजे, नाही सांगितलं पाहिजे. आता काय होणार ते बघते. आता सगळं देवाच्या हातात आहे आणि दुसऱ्या डॉक्टरांच्या हाती आहे. चला मग आता पुढे कंटिन्यू करू आपण ब्लॉगला. मी ठीक आहे, मी जाते. मी आता पण इतकी घाबरून आहे, आता वाजली 6. मी आता पहिला घरचा स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग हॉस्पिटलमध्ये जाते, जाऊन येते. आज मला वाटत नाही माझं जाणं होणार का नाही, बिकॉज टाईम नाही माझ्याजवळ तेवढा. करते मी आता आणि बघते. जेव्हा मी प्रेग्नंट होती आणि जेव्हा माझं सीसेक्शन होणार होतं मला माहिती पडलं, मी मनापासून पूर्ण प्रिपेअर होते की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे, नॉर्मल झाली पाहिजे. पण माझ्या बेबीचं वेट जास्त होतं, तरी मॅमनी आम्हाला होप देऊन ठेवली होती, नाही आपण नॉर्मल बघू नॉर्मल बघू. मॅमनी घाबरून नव्हतं दिलं. आणि मेन म्हणजे माझ्या बाळाची 8 महिन्यातच माहीत पडलं होतं, तिच्या 2 नाळ गळ्याला 5 आहे आणि ती हेल्दी होती. सो नॉर्मल तर होऊच नव्हतं शकत, तरी मॅमने आपण प्रयत्न करू. लास्ट मोमेंटला मॅमने नॉर्मल होणार नाही, सी सेक्शनला जावं लागेल ॲज अ इमर्जन्सी. जर आपण नॉर्मललाही ट्राय केलं तर बिकॉज तिच्या गळ्याला फास्ट बसेल. सो माहिती होतं, तेवढी काही भीती नव्हती. एक्साइटमेंट होती मला, काय होणार, मुलगा होणार मुलगी होणार, काय होणार, कसं दिसणार, कोणावर जाणार कोणावर जाणार, ही खूप एक्साइटमेंट होती मला. हिम्मत करून गेली पण मी, गेली ऑपरेशन थिएटरपर्यंत. पण हे ऑपरेशन थिएटर बघून माझी हिम्मत बंदी लॉस झाली. मी ऑपरेशन थिएटरमधून आली, मम्मी जवळ गेली, मम्मीला हग केलं आणि रडली. खूप रडली मी. त्याच्यानंतर ती पण वापस आली ऑपरेशन थिएटरमध्ये. ती सिस्टर इतकी छान होती ना, तिने मला इतकं समजून सांगितलं. असं माझ्या दोन्ही गालांचा हात लावून, मोठी होती ती ताई थोडी माझ्यावरून 4-5 वर्ष मोठे, असं इतक्या छानदानी मला तिने समजून सांगितलं रडू नको असं नाही. तेव्हा तिने मला तिथे हिंमत दिली, सतत मी देवाचं नाव घेत सतत. आणि जेव्हा सिझर चालू होतं सी सेक्शन, फक्त इथूनच आपल्याला आपली बॉडी सॉन करते एवढं मला हे होतं. मला असं वाटते मी उठून चालली जाऊन इथे राहावंच नाही. पण असं होत नव्हतं, माझे हात बांधून ठेवले होते, पण हाताची थोडी माझी मुवमेंट्स होत होती. मला असं वाटते उठून चाललं, मॅम म्हणे कसली गडबड आहे तुझी. खूप भीती वाटत होती. देन मग झालं कसं बसं, टाईम तो गेला. पण आता ऑपरेशन नाही आलं पाहिजे. मी आता गॉडला प्रे करत आहे आणि मी जेवढं शक्यतो मॅमने सांगितलंय तरी मी टाळण्याचा प्रयत्न करेल. आय होप सो मेडिसिनने आराम पडलो तर खूप छान, फार छान. तर आता बघते काय होते काय नाही होत. ऑपरेशन सांगितलं तरी मी करणार नाही, बघते काय होते आता. चला मग सांगते, मग तुम्हाला अपडेट देतेस. मी जमरस तर आता जाईन मी, मला वाटत नाही आता जाणं होणार माझं, बिकॉज एवढा टाईम नाही आहे माझ्याजवळ. आता 6:30 वगैरे होतं मग स्वयंपाक करत, पण तर 7:30 वाजेलच मग तयारी करायला.
मॅम 8 वाजता येतात तर पहिलाच नंबर लावायसाठी 7:30 जावं लागतं, तेव्हा स्टार्टिंगला नंबर लागतो. बघते मी आता कसं होते तो, काय करू शकते तो, जे पण होईल मी तुम्हाला अपडेट देईलच. तर चला मग कंटिन्यू करा पुढे, जर ब्लॉग इथेच संपला तर मग मी तुम्हाला इन्फॉर्म करते.